मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडी सरकारचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री नांदेडमध्ये पोहोचले. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सतीश भानुदासराव चव्हाण यांच्या नांदेड येथील प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये व्यासपीठावरती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, माजी मंत्री अर्जुनभाऊ खोतकर, बांधकाम तसेच पालकमंत्री अशोकराव चव्हाण, महसूल मंत्री अब्दुल सत्तार, नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष सौ मंगाराणी अंबुलगेकर, खासदार हेमंत पाटील, नांदेड जिल्हा प्रमुख आनंद पाटील, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील, जिल्हा प्रमुख उमेश मुंढे, नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, आमदार रावसाहेब अंतापूरकर, आमदार माधवराव पाटील तसेच सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. प्रतिनिधी शंकर बर्डे, न्यूज टुडे 24, नांदेड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.